जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टी महायुतीचा, भारतीय जनता पार्टी महायुतीचा आज आपल्या ह्या सभेला आज प्रमुख पाहुणे म्हणून आणि ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे लोक उत्सुक आहात असे आमचे नेते आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, तसेच आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री आदरणीय दिलीप कांबळे साहेब, तसेच इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार पाटील साहेब, चेनूभाऊ संचेती, तसेच आपले विभागाचे आमदार संजूभाऊ सावकारे, मुक्ताईनगरचे आमदार चंदूभाऊ पाटील, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष समाधानभाऊ महाजन, एन सी पीचे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेशदादा नेमाळे, आर पी आयचे अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी, तसेच मनसेचे नेते आदरणीय जयप्रकाशजी, इथे उपस्थित असलेले बुलढाणावरनं आलेले भाजपाचे अध्यक्ष सचिनभाऊ देशमुख, आपले रावेर विभागाचे भाजपाचे अध्यक्ष अमोलदादा, त्याचप्रमाणे निवडणूक प्रमुख नंदूभाऊ महाजन, महिला अध्यक्ष रंजनाताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले मकासरे साहेब, तसेच उल्हास पाटील साहेब व महायुतीचे सर्व नेते, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले आज खास करून आपण सगळे इथे या निवडणुकीला पूर्ण ताकदीने समोर जाण्यासाठी आलेले सर्व माझे कार्यकर्ते बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज आपल्याला सगळ्यांना बघून आणि ह्या 10 वर्षामध्ये जी आपण सगळ्यांनी जी मला साथ दिली ते नक्कीच शब्दात सांगण्यासारखं नाही आहे, पण ह्या 10 वर्षामध्ये मी सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न केला की ह्या मतदारसंघासाठी, ह्या जिल्ह्यासाठी जे जे काही मला शक्य होईल ते काम करायचं नक्कीच मी प्रयत्न केलेला आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी माझं भाग्य समजते की ह्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला काम करायची संधी मिळाली आणि ह्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी विकास कामांच्या बद्दल तर आपल्याला सगळ्यांनी ह्या देशाला तर सांगितलंच, पण त्याचबरोबरने सगळ्यात महत्त्वाचा विषय आदरणीय मोदी साहेबांनी आमच्यासारख्या युवा महिला सगळ्यांना, सगळ्या लोकप्रतिनिधींना जो संदेश दिला असेल आणि जे शिकवलं असेल ती राष्ट्रभक्ती शिकवली, की आपण ह्या देशामध्ये राहणारे नागरिक आहोत, आपलं प्रथम कर्तव्य आहे की राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रासाठी आपल्याला सगळ्यांना कार्य करायचं आहे हे आदरणीय मोदी साहेबांनी शिकवलं। आज विरोधक इथे विचारतात किंवा टीका करतात की 10 वर्षामध्ये रक्षाताईंनी काय काम केलं, पण मी आज ह्या मंचाच्या माध्यमातून त्यांना सांगेल की रक्षाताईंनी जे 10 वर्षात आदरणीय मोदी साहेब असतील, आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीशभाऊ असतील, यांच्या अध्यक्षतेखाली ह्या 10 वर्षामध्ये जे जे कामं केले आज हाऊस टू हाऊस मी त्याचा लेखाजोखा सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचवलेला आहे। ह्या 10 वर्षामध्ये आपण बघितलं असेल आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी आपण चांगली केली, आज रेल्वे स्टेशन आहे त्याचं कन्वर्जन आपण केलं, आज आधुनिक पद्धतीने आपण सगळे रेल्वे स्टेशन केले, आज इथे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं, युवकांच्या नोकऱ्यांसाठी आपण काम केलं, महिलांना सक्षम करण्यासाठी आपण काम केलं, आज असं एकही क्षेत्र नाही आहे जिथे आपण आज काम केलेलं नाही आहे। आणि आज ते जेही आरोप करताय मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारेल आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की आज ज्या नॅशनल हायवेमधनं ते प्रवास करतात, ज्या रस्त्यावरनं त्यांची वाहतूक होते, हा कोणाच्या काळामध्ये झालेला आहे? 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा केईच्या प्रश्नासाठी आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय गिरीशभाऊंच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळे शेतकऱ्यांसोबत आंदोलन केलं आणि शेतकऱ्याचे हिताचे निकष आम्ही करून घेतले, त्यावेळेस हे नेते कुठे होते? त्यावेळेस का ह्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी त्यावेळेस का नाही प्रश्न विचारले? का त्यांच्या नेत्यांकडनं ते कामं करून घेतले?
असे अनेक विषय आहे की जे ह्या 10 वर्षांमध्ये आपण मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला. इथे संजूभाऊंनी सांगितलं की 10 वर्षांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आपण बरेचसे कामं आपल्या जिल्ह्यासाठी आणले. असं एकही क्षेत्र आपण सोडलं नाही की जिथे आपण गावापर्यंत आपण कामं पोहोचवले असतील. आपण बघितलं असेल की ह्या 10 वर्षांमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी व्यक्तिगत लाभाच्या योजना तुमच्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला घरपोच त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. नाही तर 2014 आधीचा काळ तुम्ही आठवा की आधी काय होत होतं. आधी दलाल असतील तर तुमचं काम व्हायचं, जर तुमचा वशिला असेल तर तुम्हाला काम करून मिळायचं, नाही तर आधी तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. पण 2014 नंतर आदरणीय मोदी साहेबांनी ती परिस्थिती बदलली. आज आपल्याला घरी बसल्या बसल्या आपल्याला मेसेज येतो की तुमच्या बँक खात्यामध्ये आज तुमच्या पगाराचे पैसे जमा झालेले आहे, तुमची स्कॉलरशिप आलेली आहे, शेतकऱ्यांचं अनुदान आलेलं आहे, महिला बचत गटाचं तिथे लोन सँक्शन झालेलं आहे. हे सगळं घरी बसल्या बसल्या आज ह्या सगळ्या सुविधा मिळाल्या. कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की ऑनलाईन शिक्षण पद्धती ही मोदी साहेबांची एक कल्पना होती की 2014 त्यांनी डिजिटल इंडियाची मोहीम सुरू केली, म्हणून ते शक्य झालं की कोविडच्या काळामध्ये आपल्या मुलांना घरी बसल्या बसल्या ऑनलाईन शिक्षण घेता आलं, आपल्या मुलांना घरी बसल्या बसल्या नोकऱ्या करता आल्या. नाहीतर आधी असं काही ह्या जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये नव्हतं की कोणती ऑनलाईन पद्धत नव्हती. पण हे सगळं आदरणीय मोदी साहेबांनी ह्या देशामध्ये बदललं. आज एवढा मोठा फरक आपण बघतोय. पण आज विरोधकांकडे काही विषय नाहीये आणि आज त्यांचं विजनही तेवढं मोठं मला दिसत नाही. आज ते विषय जर शोधत असतील विरोध करण्यासाठी तर असे छोटे छोटे विषय घेऊन येतात आणि त्याच्यावर ते भाषणं करतात किंवा त्याच्यावर टीका करतात. पण त्यांनी जरा विजन जर मोठं ठेवलं आणि नक्कीच ह्या मतदारसंघातला जर विचार केला असता तर कदाचित ही वेळ आली नसतील. आज ते म्हणतात की नोकऱ्यांसाठी काय केलं, पण मी आज सांगेल तुम्हाला जे त्यांचे जवळचे आहे त्यांनी MPSC च्या माध्यमातून काय केलं याची पण आपण चौकशी केली पाहिजे. त्याच्यामध्ये काय त्यांनी कसे कामं केले याची सुद्धा आपण माहिती घेतली पाहिजे. आणि बंधूंनो, मी आपल्या सगळ्यांना सांगेल, ही निवडणूक कोणत्या स्थानिक मुद्द्याची नाही, ही निवडणूक राष्ट्रीय निर्मितीची आहे. ही निवडणूक राष्ट्राचं नेतृत्व एक सक्षम हातात देण्यासाठी आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना ह्या निवडणुकीला सक्षमपणे समोर जायची ही संधी आहे. ही निवडणूक येणाऱ्या भविष्यासाठी आहे, युवकांच्या फ्युचर डेव्हलपमेंटसाठी आहे, महिलांचं सक्षमीकरणासाठी आहे. म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या 13 तारखेला आपण कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी आदरणीय मोदी साहेबांना निवडून द्यायचंय. मी आज एक फक्त माध्यम आहे. आज रक्षा खडसेला निवडून आणण्यासाठी हे सगळे प्रयत्न नाही आहे, ह्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आहे, ह्या राष्ट्राचं नेतृत्व ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे. मी आज चंदूभाऊंचं पण खूप खूप मनापासून आभार मानेल. आज आमचे स्थानिक वाद काही असतील, पण आज ते ह्या व्यासपीठावर आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मान्य करून ते आले. आज आपण बघितलं असेल की आज ह्या जिल्ह्यामध्ये अनेक नेते आपल्या सोबत येतात, महाराष्ट्रामध्ये आपले अनेक नेते सोबत येत आहे. ते फक्त आणि फक्त की राष्ट्र निर्माण हे आपलं चांगलं झालं पाहिजे. 2047 आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की मी त्यावेळेस आदरणीय मोदी साहेबांना मतदान केलं, म्हणून आज माझा भारत देश हा विकसित भारत देश आहे. मी महिलांना सुद्धा विनंती करेल की आपलं सुद्धा 50% मतदानामध्ये अधिकार आहे. म्हणून आपण सुद्धा सगळ्या महिलांनी तो अधिकार आपण सगळ्यांनी हक्काने तो वापरून आदरणीय मोदी साहेबांना या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त मतांनी विजय करायचा आहे. ही निवडणूक आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ह्या निवडणुकीमध्ये जसं इथे संजूभाऊंनी सांगितलं, एक हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जातं आणि ह्या हिंदू राष्ट्राची अस्मिता जर आपल्याला कायम ठेवायची असेल तर आदरणीय मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचंच आहे. आणि जर आपल्याला ह्या देशामध्ये भगवा जर कायम ठेवायचं असेल तर कमळ या निशाणीवर आपल्याला बटन दाबायचंच आहे. आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल की येणाऱ्या 13 तारखेला असं एकही गाव राहणार नाही, एकही शहर राहणार नाही
की जिथे भारतीय जनता पार्टीला जास्त मतांनी विजय केला शिवाय आपला एकही बूथ राहणार नाही। म्हणून जाता जाता आपण सगळ्यांनी संकल्प करून जायचा आहे की ही निवडणूक राष्ट्र निर्माणची आहे आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण राष्ट्रभक्त आहोत म्हणून ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांना आपल्या जिंकू द्यायची आहे। एवढं बोलू इथे थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही। झूले लाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूले लाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।